इसका थोड़े रास्ता में ही गड़ा नहीं। खूप सुंदर संदीप बोलला, थँक यू सो मच। जोरदार एकदा संदीपसाठी टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण की 4 ते 5 वर्षापासून मी त्याला खूप छान ओळखतो आणि मी नेहमी म्हणत असतो की ग्रामीण याच्यामध्ये, रुरल याच्यामध्ये खूप सुंदर टॅलेंट असतं आणि माझा नेहमीचा हा एक्सपिरियन्स आहे की जे रुरलमधनं येतात ते जास्त इनोव्हेशन देत असतात आणि शहरी भागातले मुलं फार कमी इनोव्हेशन देत असतात। ते का कसं, आणि मला जो टॉपिक दिलेला आहे तो असा आहे की स्कूलमध्ये इनोव्हेशन कसे आणले पाहिजे आणि हा सगळा इथं सगळा युथ बसलेला आहे। मी आजचा हा पेपर आहे महाराष्ट्र टाइम, फार सुंदर बातमी आहे की बुक्स बदलत आहेत। ओके, आत्ताशी ओके इतक्या वर्ष घोकाणी ओकापी सिस्टीम आहे आणि आत्ताशी पुस्तकं बदलायची प्रोसेस सुरू झाली आणि एक्झॅक्टली खाली याच्या एक्झॅक्टली खालची बातमी वाचा, पेपर अवघड गेल्याने आत्महत्या। म्हणजे हा समाजाचा इतका मोठा विरोधाभास आहे आणि वी आर एक्सपेक्टिंग अ इनोव्हेशन आणि का आहे हे जरा समजून घ्यायचं असेल तर जरा मला काही गोष्टी तुमच्या समोर मांडायच्या आहेत। नॅशनल एम्प्लॉयमेंट रिपोर्ट ऑफ इंजिनिअरिंगचा जो ग्रॅज्युएट सर्वे आहे, तुम्ही सर्वजण इथे इंजिनियर आहात बऱ्यापैकी आणि लास्ट टू लास्ट इयरचा सर्वे सांगतो, गव्हर्नमेंटचा सर्वे सांगतो, इंजिनिअरिंगचा सर्वे सांगतो, तो म्हणजे फक्त 7% इंजिनियरला जॉब लागू शकतो। म्हणजे एम्प्लॉयमेंट मिळण्यासाठी, रोजगार मिळण्यासाठी जे काही स्किल लागतात ते फक्त 7% आहे। 93% इंजिनियर स्टुडंट डोंट पजेस द रिक्वायर्ड स्किल। वाय वी आर टॉकिंग 21वा शतक आहे, कारण की माझ्या मते इंडियामध्ये 1500 ते 1600 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत। दरवर्षी 50 ते 60 हजार इंजिनियर्स बाहेर पडतायत, पण वर्ल्ड क्लास टॅलेंट म्हणून ज्या इंजिनियरची निवड व्हायला पाहिजे त्याची जर संख्या काढली तर फार बॉटम मोस्ट एवढी आहे। लास्ट 6 ते 7-8 महिने झाले असेल, एक नारायण मूर्ती यांनी एक स्टेटमेंट केलं होतं, ते असं म्हणाला होतं, ते फार धक्कादायक स्टेटमेंट होतं की गेल्या 60 वर्षामध्ये असा एक तरी शोध भारतीयांनी लावला आहे का, असं एकतरी इन्व्हेन्शन, एकतरी इनोव्हेशन भारतीयांनी केलंय का ज्याच्यामुळे जग बदललं, छोटे मोठे ज्याने जग बदललं, तसं एक सुद्धा नाहीये। तुम्ही म्हणाल हॉटमेल वगैरे, तर संदीप पाटिया सुद्धा हा फक्त नावाने भारतीय आहे। तर तुम्ही याचा विचार जर आपण केला तर याच्यामध्ये काय कारण आहे, व्हॉट इज द रिझन, इनोव्हेशनच्या मागे आपण का मागे आहोत, तर व्हॉट इज द रूट कॉज, द रूट कॉज इज अवर एज्युकेशन सिस्टीम, जे आपण सर्वजण इथं ग्रॅज्युएट आहोत, आपण जे नर्सरी पासून ते जे करत आलेलो आहे ते आता ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत, हा ही सिस्टीम आहे। मुळातच स्टुडंट मध्ये आपल्या सर्वांमध्ये संशोधन वृत्ती नसते, कारण की तो आशय की कॉन्सेप्ट ते जे मेन कोर्सेस आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये नाहीये। बघा सांगितलं की इकोसिस्टम, व्हॉट इज इकोसिस्टम, सी इनोव्हेशनला काय लागतं इकोसिस्टम, तुम्हा सगळ्यांना माहिती व्हॉट इज इकोसिस्टम, इकोसिस्टम म्हणजे दॅट इज कॉल्ड एन्व्हायरमेंट। ते जर मी 3 वर्षापासून ते 10वीपर्यंत त्या स्टुडंटला जर मी स्कूल लेवलला जर दिलं तर किती मोठ्या लेवलवर चेंजेस होऊ शकतो, पण आपण ते इकोसिस्टम देतच नाही आहोत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपलं आपण मागे आहोत। जो मला जो टॉपिक यांनी दिलेला आहे की इनोव्हेशन मध्ये आपण का मागे आहोत त्याच्यावर तुम्ही बोला असं त्यांनी सांगितलं। सो क्विकली आपण जर बघितलं, ओके तुम्ही एक गोष्ट डिफरन्स करू शकता, व्हॉट इज एज्युकेशन, व्हॉट इज लिटरसी, लिटरेसी आणि एज्युकेशन सेम आहे का? आता तुम्हाला सांगतो, खरं तर आपल्याला भारताला म्हणून इतके वर्ष फ्रीडम झाले, स्वातंत्र्य मिळाले, पण अजूनही आपण इंडिया लिटरसीच्या ज्या डिमांड असतात त्या पूर्ण करू शकत नाहीये। सर्वे हा सांगतोय की भारताला अजून 35,000 कॉलेजची गरज आहे, 50,000 नवीन शाळा हव्या आहेत, हायर एज्युकेशनचा रेशो हा 15% आहे, येत्या 3 वर्षामध्ये 30 ते 35% ला आपण पोहोचणार आहोत। भारताला अजून 800 युनिव्हर्सिटीची गरज आहे, सध्या भारतामध्ये 350 ते 400 युनिव्हर्सिटीज आहेत, जपानमध्ये किती माहिती आहे 9,000 युनिव्हर्सिटी, चायनामध्ये 900 युनिव्हर्सिटी आहे। सी नाशिक एवढ्या जपानमध्ये 9,000 युनिव्हर्सिटी होऊ शकतात आणि आपल्या भारतामध्ये कशात कुठेतरी 400 आहेत,
कारण की भारताचा जो एज्युकेशनवर आपण जो काही खर्च करतो, गव्हर्नमेंट जे खर्च करतं, ज्याला आपण जीडीपीच्या रेशोनी जर कम्पेअर केलं टोटल एक्सपेंडिचरचा, तो 1% आहे. त्याच्यातला गव्हर्नमेंटचा एक्सपेंडिचर फक्त 3.3 आहे. सो प्रायव्हेट इन्व्हेस्टर इन एज्युकेशन हा जास्त आहे, म्हणजे साधा 4.7 आहे. अँड वी आर टॉकिंग अबाउट इनोव्हेशन, तर मग तो काय बदल केला पाहिजे? मग मला जसं संदीपची स्लाईड मला खूप आवडली की इंडिव्हिज्युअल लेवलवर, ऑर्गनायझेशन लेवलवर, आणि मग लास्टली कुठे आहे तो सोसायटी लेवलवर. आता आपण सर्व इंडिव्हिज्युअल लेवलवर आहोत, ओके. म्हणजे मी तुम्हाला दावा करेन की इथं जेवढे काही इनोव्हेटर बसले याच्यामध्ये तुमच्या स्कूलचा कॉलेजचा हा कितपत खरा स्वतः प्रश्न विचारा, आणि तुम्ही स्वतः मला काहीतरी करायचंय. आणि बरं ठीक आहे प्रोफेसर बघा जरा पोरग काहीतरी करताय. आय एम व्हेरी फ्रॅक्टिस. सगळे जाणे की जुगाड मेरा कुछ तुम्ही करणार आहे यार, हाच असतंय. जर त्या स्कूलने, त्या कॉलेजने, त्या सिस्टीमने जर तुम्हाला अख्खा सपोर्ट केला, 20% लोकांनी जर सपोर्ट केला, तर आता कुठच्या कुठे जाऊ शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. सो क्विकली जर आपण बघायचं असेल की एज्युकेशनमध्ये काय आवश्यक आहे, ओव्हरऑल माणसाचं प्रोग्रेस, माणसाची डेव्हलपमेंट, याचे रूट्स, याचे सीड कशात असतं माहिती आहे? याचं सीड असतं एज्युकेशनमध्ये, त्यातील त्याला देण्यात येणाऱ्या एज्युकेशनमध्ये. माझं वाक्य फार महत्वाचं आहे, त्याला देण्यात येणाऱ्या एज्युकेशनमध्ये, नुसतं एज्युकेशनमध्ये नाही, त्याला देण्यात येणाऱ्या, त्याला देण्यातला अंडरलाईन आहे. आणि आतापर्यंत आपण कसं एज्युकेशन देत आलेलो आहे, गोका आणि ओका, पाठ कर आणि हे कर. आता आमच्याही मुलांची एक्झाम चालू आहे, आज जो 15-16 पोरं बडबडव एक्झाम टेन्शन घेऊ नको. हीच एक महत्वाची एक्झाम आहे जो आज एवढे सगळे प्रोजेक्ट सबमिट करतोय. पण बाहेर काय चालू आहे, बाहेर होका आणि होका ही आपली एज्युकेशन सिस्टीम आहे. गोल्ड मेडलिस्ट असतील, युनिव्हर्सिटीच्या टॉपर्स आहेत, ते कुठे गायब होत आहेत? हल्लीच्या एज्युकेशनमध्ये आपण काय करतोय, आपण त्याला पास्ट, मागचं, भूतकाळचं नॉलेज देतोय, भविष्याचं देत नाही. आणि भविष्याचं नॉलेज जर मुलांना द्यायचं असेल, आपलं इनोव्हेशन जर घडवायचं असेल, तर आपल्याला मेमरीवर डिपेंड राहून चालणार नाही. कारण की लाईफ काय मागते, लाईफ मागते इंटेलिजन्स, विजडम, क्रिएटिव्हिटी. आणि आपण स्कूल कॉलेज काय देतोय, आपण फक्त मेमरीज देतोय, पाठ करतो या पद्धतीने. बिकॉज ऑफ होल एज्युकेशन सिस्टीम बेस्ड ऑन द रोट लर्निंग. ओके, तुम्ही सगळेजण परीक्षा आली की मग आपण कसं करतो सगळ्यांना माहिती आहे, गच्चीवर कसं पाठांतर करत असतो. सो त्यामुळे स्कूल पासून इन्फॉर्मेशन घेणं हे नाही आहे. सो आपल्याला पहिली गोष्ट तुम्हाला आज इथं बसताना एक विचार करायचा की आजपासून मी इन्फॉर्मेशनवर डिपेंड राहणार नाही, मी पाठांतरावर डिपेंड राहणार नाही. आपल्या मेमरीला बाहेर काढणं अत्यंत आवश्यक आहे. सो माझा होल फोकस क्युरियोसिटीवर असला पाहिजे. माझी इंडोर क्युरियोसिटी कशी वाढवेल, मुलांनी प्रश्न विचारले पाहिजे. मग संदीपने विचारलं काही प्रश्न नाही, असतात मनात, पण आपण घाबरतो प्रश्न विचारायला. कारण की शाळेमध्ये टीचरला प्रश्न विचारायचेच नसतात, हे आपला झालेले संस्कार आहे. मी कशाला 4 सेकंदमध्ये हसत करून घेऊ, आणि जो पण तो प्रश्नच विचारणार नाही, प्रश्न पडणार नाही. सो क्युरियोसिटीचा सर्वात बेसिक जर काही गोष्ट असेल, क्युरियोसिटी की आपल्याला एज्युकेशन सिस्टीम मध्ये जाणीवपूर्वक मुलांनी प्रश्न विचारले पाहिजे, असं इकोसिस्टीम आणली पाहिजे. अगेन तुमच्या याच्यामध्ये. सो ही इकोसिस्टीम असेल तर नव्या गोष्टीचा आपल्याला शोध घेता येईल, नव्या गोष्टी आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. त्यासाठी अजून एक मगाची स्लाइडचा मी पुन्हा रेफरन्स घेईल, तो म्हणजे आपल्याला चुका करण्याची 100% परमिशन पाहिजे. चुका शोधायच्या टीचर वगैरे, हे चूक घ्या. अरे चूक, जो चुका करायला घाबरतो तो नवी इन्व्हेन्शन करू शकत नाही. काय फेल्युअरला काय शब्द वापरला तो, फेल्युअर फेल्युअर वापर. सो या पद्धतीचा थॉट प्रोसेस असणं फार महत्वाचं आहे. आपण मोठ्यापणे चुका या गोष्टीला आपण इतकं घाबरत असतो की आपण नवीन गोष्टी, नवीन वाटा, नवीन रस्ते आपण निवडत नाही. शाळेपासून जी सुरुवात व्हायला पाहिजे, टीचरने शिकवलं पाहिजे की अजिबात चुकून चुका करायचं असं काहीच नाही. मुलांना 1000 चुका करू द्या, पण 1 चूक 1000 वेळा करू नका. किंवा तुम्ही 1000 चुका करा, पण 1 चूक 1000 वेळा करू नका. ते आपल्या मनामध्ये पण एक इकोसिस्टीम पाहिजे की ओके ही चूक झाली आहे, मी असा असा प्रयत्न करायचा की झाला, जमलं नाही, वेगळ्या पद्धतीने आपण ऐकूया. थॉमस अल्वा एडिसनचं फार सुंदर ते वाक्य की मी 9900 वेळा फेल्युअर नाही, मला 9900 वेळा समजलं. अच्छा, बल असा नसतो पेटवायचा.
ओके. सो हा अप्रोच आहे, हा ॲटिट्यूड आहे, यातून तुम्ही इनोव्हेटर्स घडणार आहात. आणि ते स्कूल लेवलवर मुलांना टीचरने, मेंटॉरने, लोकांनी सांगणं अत्यंत आवश्यक आहे. सो इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, क्युरियोसिटी वाढवायची असेल तर अजून एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे आपण सर्वांनी सेल्फ लर्नर व्हायला पाहिजे. व्हॉट इज दिस, व्हॉट इज अ सेल्फ लर्नर? सी, एक लक्षात ठेवा, ही एक प्रोसेस आहे, ही एक ॲटिट्यूड आहे, हा प्रत्येक यूथमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आपल्याला एक सवय लागलेली आहे रेडीमेड उत्तरांची, रेडीमेड आन्सरची. ओके, एकवीस अपेक्षित, किंवा तुम्ही सगळे इंजिनियरचे, इंजिनिअरिंग मध्ये असतं का एकवीस अपेक्षित? सो याची आपल्या सवय लागून गेली आहे या सगळ्याच्या मध्ये. एक लक्षात ठेवा, तुम्हाला दर आठवड्याला 10,000 पुस्तक किंवा ग्रंथ पब्लिश होत असतात. याचा अर्थ काय की सगळीकडनं आजूबाजूने इन्फॉर्मेशन आहे. पियुषदा बसला, त्याचं कामच नाही की इन्फॉर्मेशन डाटा सेंटर करणे. अख्ख्या सगळीकडनं इन्फॉर्मेशन येत आहे. इन्फॉर्मेशनचं युग हे म्हटलं जातं, म्हणजे काय, अख्ख्या याच्यातून, आकाशातून हा महापूर आहे इन्फॉर्मेशनचा. आपण किती वाचू शकणार आहे? आणि गंमत अशी, आज सकाळी लागलेला शोध हा संध्याकाळी शिळा झालेला असतो, आहे ना? इतका तो फास्ट आहे. मग मुद्दा आहे की इतक्या फास्ट लेवलवर जर माहिती बदलते तर काय केलं पाहिजे? सो इन्फॉर्मेशन फीडिंग इज नॉट अ एज्युकेशन. एज्युकेशनचे फार सुंदर वाक्य स्वामी विवेकानंदांनी केलेले, ते म्हणतात, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. आपल्यामध्ये ऑलरेडी आहे, जे आत आहे ते बाहेर काढणं, म्हणजे आत मनामध्ये जे काही विचार आहेत, इनोव्हेशन्स आहेत, क्रिएटिव्हिटी, ते बाहेर काढणं म्हणजे शिक्षण आहे. आणि जर इन्फॉर्मेशनचं साठवणं हे करणं हे जर एज्युकेशन असेल तर माझ्यामध्ये कॉम्प्युटर चांगलं काम करते, ESD इज डुईंग वंडरफुल. आज इंटरनॅशनल लेवलवर आज ESDS आहे. जे काम ESDS एवढ्या मोठ्या लेवलवर करतायत ते तुम्ही का करताय? पुस्तकं का करतायत? कारण जगातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर कोण देत आहे? गुगल, राईट? जगातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर गुगल देत. तुम्हाला काही आठलं, इव्हन तुम्ही आता एवढे काही प्रोजेक्ट आहे हे सगळे तुम्ही कुठे शोधले? कोणी काय केलंय? युट्यूबवर काय केलंय? अरे यांनी हा जुगाड केलाय, मी असा जुगाड करून पाहतोय. सो जगातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर गुगल देत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केव्हा जन्मले गुगल सांगत आहे, शिवाजी महाराजांनी केव्हा काय केलं गुगल सांगतंय, मग मला ते समजून घ्यायची गरज आहे का? नाही. आज गरज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझ्यात कसे येतील, शिवाजींचे विचार माझ्यामध्ये कसे येतील. त्यामुळे इन्फॉर्मेशन सोडून तुम्हाला विजडम कडे करायचंय. दॅट्स व्हाय आय एम सेइंग तुम्हाला सेल्फ लर्नर व्हायचं आहे, तर तुम्ही इनोव्हेशन मध्ये काहीतरी करू शकाल. हा सर्वात महत्वाचा मुद्दा मला इथं सांगायचा आहे. आणि लास्टली हे सांगायचंय की इनोव्हेशन मध्ये आपण मागे आहोत त्याचं कारण काय माहितीये? आपली पूर्ण एज्युकेशन सिस्टीमने आपले चेहरे इथं बसले, माझे तुमचे सर्वात चेहरे असे दुःखी, उदास, भकास, वापरे, टेन्शन हे केलेले का माहितीये? कारण की आपलं एज्युकेशन मध्ये मुलांमध्ये इतका इन्फिनिटी कॉम्प्लेक्स निर्माण केलाय. एवढा इन्फिनिटी कॉम्प्लेक्स हा का निर्माण झाला माहितीये? एकमेव कारण, ते म्हणजे बैलाही. आठवा, सी, वर्गात 30 पोर आहे, एक मुलगा तुमचा पहिला येणार, म्हणजे एका मुलाला पास, म्हणजे एका मुलाला पहिला देण्यासाठी 29 मुलं सर यांना 29 मुलं हे यु नो मागे येणार आहे. म्हणजे वरतून ब्रह्मदेव जरी आला ओके तरी तो वर्गातल्या 30 मुलाला पहिले एक फर्स्ट देणार आहे का? नाही देणार आहे. 30 पैकी कोणती फर्स्ट, सेकंड, थर्ड राहणार आहे. आता जे मुलं सेकंड, थर्ड, फोर्थ राहणार आहे, 29 मुलांच्या माइंड मध्ये आपण काय प्रोग्रामिंग करतोय? या 29 मुलांच्या माइंड मध्ये आपण असं प्रोग्रामिंग करतोय की तू हरतोयस, तू फेल होतोयस, तुला जमत नाहीये. जर नर्सरी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत त्याच्या माइंडवर मी कंडिशनिंग केलं, तू नेहमी 29वा आहे, 30वा आहे, 30वा आहे, मी कधीच येत नाही, मी तुम्हाला जर सातत्य सांगतो, तू चुकतोय, तू चुकतोय, तू चुकतोय, तू चुकतोय, कसं तो ते फूल कसं उमलणार आहे, कसे इनोव्हेशन येणार आहे? आणि आपण एक्सपेक्ट करतो की भारत महासत्ता व्हायला पाहिजे, इनोव्हेशन यायला पाहिजे. अरे पहिले हे पहिला नंबर वन करा, फार महत्वाची गोष्ट आहे या सगळ्याच्या. सो आपण इनोव्हेशन मध्ये मागे आहोत कारण की स्पर्धा लागलेल्या आहेत. एक प्रयोग केला गेला,
30 मुलं होते, 15 मुलांना एका वर्गात बसवलं, दुसऱ्या 15 मुलांना दुसऱ्या वर्गात बसवलं, आणि वर्गात गेल्यानंतर मी लिहिलं की बाबा हे जे काही 15 मुलं आहेत त्यांना मॅथमॅटिक्सचं गणित मांडलं आणि सांगितलं जगातलं अतिशय सोपं गणित आहे, ज्याला गणित येत नाही तो सुद्धा हे मॅथ्सचं गणित सोडू शकतो इतकं सोपं आहे, आणि दुसऱ्या वर्गात गेलं आणि जगातलं सर्वात अवघड गणित आहे, खुद्द आईन्स्टाईनला सुद्धा आलं नव्हतं एवढं अवघड गणित आहे, बघू कोणाला काय जमत का. अर्धा तासानंतर दोन्ही वर्गात गेल्यानंतर पाहिलं ज्या वर्गात सांगितलं होतं हे अतिशय सोपं गणित आहे त्यातलं 15 पैकी 14 मुलांनी बरोबर सोडवलं, आणि ज्या सांगितलं होतं की हे अतिशय अवघड गणित आहे तिथं 15 पैकी 14 ते 13 मुलांना हे गणित जमलं नाही. काय झालं असेल जेव्हा एखादा तुमच्या माइंडला असं कंडिशन केलं जातं तुला जमू शकत नाही तर ब्रह्मदेव जरी आला तरी तुला जमणार नाही. जेव्हा वर्गातल्या 30 मुलांपैकी आपण सांगतो 29 मुलं तुम्ही मागे राहणार आहात त्यांना मग आपण कितीही मोटिवेशनचे लेक्चर दिले तरी जे कंडिशनिंग झालंय ते बाहेर येऊ शकत नाही. सो दॅट्स वाय आय एम सेइंग की तुम्ही सेल्फ लर्नर बना, स्वतःला स्वतःच्या माइंडला सातत्याने प्रोग्राम करा की मला काहीतरी वेगळं करायचं, मला काहीतरी पुढे आणायचं. की आपण इतके आपली एज्युकेशन सिस्टीम ही बेसिकली उत्तरांवर अवलंबून आहे, आन्सरवर अवलंबून आहे, जी प्रश्नांच्या आधारे पाहिजे. शिक्षण पद्धती जोपर्यंत प्रश्नांच्या आधारे होत नाही, विद्यार्थी रोज नवे नवे प्रश्न चॅलेंज करत नाही, त्याशिवाय या गोष्टी होणार नाही. सो आईन्स्टाईनचं कोट आहे, इम्पॉर्टंट थिंग इट्स नॉट टू स्टॉप क्वेश्चन. सो मुलांना प्रश्न विचारा, वेगळ्या पद्धतीने पुढे जा असं मी म्हणेल. सो जाताना एवढंच सांगेल, मला माहिती पियुष तुला जायचं आहे, मला मी जोरात बॅटिंग करतो आहे, बट अच्छा घे गुड गुड थँक्यू सो मच. मी जोरात स्पीड वाढवला होता कारण की तो कॉल नाही तेवढाच महत्वाचा होता. सो इनोव्हेशनमध्ये जर आपल्याला जायचं असेल चांगलं तर पहिले म्हणजे आपल्याला स्वतःला भोकाने उकाला आपल्याला स्वतःला बाहेर पडलं पाहिजे. एक मला 2-5% मार्क कमी पडले तरी चालतील पण माझ्या नावावर काही ना काही प्रोजेक्ट असले पाहिजे. आज आमच्या स्कूलमध्ये इतके मुलं प्रोजेक्ट करत असतात हे असतात, मी म्हणतो सी मला मार्क्समध्ये पालक नकोच आहे जे मार्कांच्या मागे धावणारे असते. प्रयोग केले पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी स्वतःहून डेव्हलप केल्या पाहिजे. सेकंड थिंग, मेमरीला आपल्याला महत्व द्यायचं नाहीये, विसरलं तरीही चालेल. क्रिएटिव्हिटीला जास्त महत्व द्यायचंय, आपल्याला प्रतिभेवर महत्व द्यायचं आहे, त्यासाठी आपल्या चुका करायच्या आहेत. चुका करण्याची संधी आपल्या स्टुडंटला आपण दिली पाहिजे किंवा आपण स्वतः चुका केल्याच पाहिजे. लक्षात ठेवा जो माणूस चुका करत नाही तो केव्हा जन्मला केव्हा मेला त्याच्याशिवाय कोणालाच कळत नाही. आयुष्यात बिंदा चुका करायचा ओके, तरच ते या गोष्टी पुढे डेव्हलप होत असतात. आपल्या सेल्फ लर्नरची फिलिंग आणली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं आय कॅन फील, मी करू शकतो, मी करणार आहे, आय कॅन, हा थॉट प्रोसेस आपल्या स्वतःमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण फोकस हा हँड्स ऑन अप्रोच जाण्याचा. आज आमची इस्पेलर एक्सपेरिमेंटल स्कूल किंवा जी नवीन स्कूल करतोय त्या दोन्ही आम्ही अनुभवातून शिक्षण द्यायचा प्रयत्न करतो. मुलांना गायीचं दूध काढण्यापासून तर शेती करण्यापर्यंत सगळ्या छोट्या छोट्या एक्सपिरियन्स मुलांना देता यायला पाहिजे. मग अगेन संदीपचं मी फार काळजीपूर्वक संदीपचं ऐकत होतो, त्यांनी सांगितलं की इनोव्हेटर्सला सोसायटीशी कनेक्ट व्हायला पाहिजे. सोसायटीशी जोपर्यंत तुम्ही कनेक्ट होणार नाही एसीत बसून प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाहीये, त्यासाठी तुम्हाला अनुभव घेतले पाहिजे. अशी एन नंबर ऑफ अनुभव, इतके अनुभव की परवा तर मी 9वीच्या मुलाला जॅक्सन पण बसलाय, आम्ही सगळेजण आम्ही भूत असतं का चल ना शोधू भूत असतं कशाला पुस्तकात पाहतो आणि बरं भूत केव्हा येतो विचार सगळ्यांना ते म्हणजे भूत येतो अमावस्याच्या दिवशी बरं कसं असतं पांढरा सगळं काय म्हणत नाही. अमावस्या शोधली रात्री 12 वाजता समशान घाटेमध्ये 3 स्मशानातल्या सर्व धर्माचे घेऊन गेलो नवीची अख्खी बॅच, भूत शोधले भूत सापडलाले गाणे लिहिले म्हटले धमाल केली आज त्याची भीती निघून गेली. पॉइंट काय आहे याच्यामध्ये की उद्या जर मला एखाद्या इनोव्हेटर्सला स्मशान मूवी संदर्भात काही इनोव्हेशन करायचे असेल, काही मला एखादं डिझाईन करायचं असेल तर हा अनुभव माझ्या 9वीच्या मुलाला जेव्हा तो इंजिनिअरिंग करत असेल तो उपयोगाचा पडणार. सो हे लक्षात ठेवा की विजडम हे इट्स ऑल अबाउट द कनेक्शन, कनेक्ट. तुम्ही किती अनुभव घेता, किती अनुभव घेता, किती एक्सपिरियन्स घेताय, वेगवेगळे एक्सपिरियन्स म्हणजे कनेक्शन, असे हजारो एक्सपिरियन्स मधनं काहीतरी नवीन इनोव्हेशन होत असते.
ओके, त्यामुळे आयडिया आहे की असे आकाशातून नाही पडत. तुम्ही किती अनुभव घेतात त्या अनुभवाला तुमची थॉट प्रोसेस काय देते आणि त्याच्यातून इनोव्हेशन होत असतात. सो या पद्धतीने थोडासा गोष्टी तुम्ही जर केल्या तर खूप छान होईल असं मला वाटतं. सो फोकस ऑन लर्निंग बाय डुईंग वर द्या. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स स्वतःमध्ये डेव्हलप करा. समस्या सोडवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या स्वतःमध्ये डेव्हलप करा एवढं मी म्हणतो. आणि जाताना दोन तीन महत्वाच्या गोष्टी एक सांगतो, ते म्हणजे निहाली नावाचा फार सुंदर प्रोफेसर होऊन गेला, त्याचा रिसर्च फार महत्वाचा आहे इनोव्हेशन संदर्भात, तो मी तर सांगतो. मियाली या अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाचा मानसशास्त्रज्ञ याच्या विषयी होता, प्राध्यापक होता. त्याने माणसातील निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग आणि क्रिएटिव्हिटी सुस्त कसं, नवीन शोध लागता कसं याच्यामध्ये रिसर्च केला. त्यासाठी त्यांनी 91 कलावंत म्हणजे आर्टिस्ट आणि संशोधक इनोव्हेटर सायंटिस्ट याच्यावर त्यांनी रिसर्च केला आणि पुस्तक पब्लिश केलं. आणि त्या रिसर्चचं कन्क्लुजन फार इंटरेस्टिंग आहे. मियाली यांनी असं सांगितलं, निष्कर्ष काढला आहे की महान क्रिएटिव्ह इनोव्हेटरच्या आयुष्यात त्याच्या शाळेचं योगदान अगदी नगण्य असतं. ओके, शाळेचं काम फार अगदी नगण्य असतं. त्यांनी हे सांगितलं पुढे की माणूस सृजनशील बनतो म्हणजे क्रिएटिव्ह बनतो तो म्हणजे विश्वाबद्दल वाटणारं कुतूहल किंवा जिज्ञासा. त्यामुळे कुतूहल क्युरियासिटी, ज्या व्यक्तीमध्ये खूप क्युरियासिटी आहे किंवा तो स्वतःहून स्वतःला क्युरियस बनवतो तो इनोव्हेटर बनतो. सो स्वतःमध्ये क्युरियासिटी डेव्हलप करा, जिज्ञासा डेव्हलप करा आणि क्युरियासिटी जिज्ञासा तुम्हाला येत असते ती म्हणजे वेगळ्या अनुभवातून. सो इकोसिस्टीम फार महत्वाची इनोव्हेटरसाठी. जशी हे इंजिनिअरिंग क्लस्टर हे एक प्रकारचं इकोसिस्टीम आहे, जी नाशिकला आलेली टीसीएसची एक इकोसिस्टीम आहे, तशी तुमच्या मनामध्ये सुद्धा इकोसिस्टीम डेव्हलप करा की वेगळे सुचलं पाहिजे, सुचलं लिहून ठेवत जा. ओके, 3 आणि 3 6 पण होतात, 3 आणि 3 33 पण होतात, 3 आणि 3 0 पण होते. वेगवेगळे त्याला सोल्युशन असतात, कल्पना लिहून ठेवत जा. ओके, कल्पना काही चोरी होत नसतात, त्यासाठी भरपूर वाचा. इम्प्लिमेंट आपण वाचत नाही, आता वाचण्यापेक्षा वाटत असे युट्यूबवरचे चांगले चांगले व्हिडिओज बघा, स्वतःला अपडेट करत राहा. ओके, स्वतःला अपडेट केलं आणि या पद्धतीने केलं तर माझ्या मते खूप सुंदर इनोव्हेटर्स निर्माण होऊ शकतात. सो स्कूल लेवलला जर इनोव्हेशन आणायचे असतील तर जे प्रयोग आम्ही आमच्या शाळेत करतो वेगवेगळे ते करत जा. मी आतापर्यंत बरेच 10 वर्ष झाली मला एज्युकेशन सिस्टीम मध्ये. मी भारतातली पहिली फिरती शाळा काढलेली आहे एज्युकेशन ऑन व्हील. जे मुलं शाळेत जात नाही त्यांच्यासाठी मी स्कूल काढली. मी आउट ऑफ स्कूल मुलं हा मोठा प्रश्न होता, शाळा बाहेर मुलं कसे शोधायचे, त्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. त्यात डिस्ने सुद्धा आम्हाला मदत केली, आम्ही मोबाईल ऍप्स बनवले आउट ऑफ स्कूल मुलं शोधण्यासाठी. शाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग केले, आम्ही सोशल प्रयोग केले. जाताना शेवटचा सोशल प्रयोग सांगतो जो तुम्ही इम्प्लिमेंट करायचा आहे. आणि मी एनएसआर सरांचा इथं आभार आहे की इथं मला बोलवलं. आमच्या मुलांनी केलेला एक छोटासा प्रयोग, सामाजिक बदल इनोव्हेशन्स, जे आज आपण इथं सर्वच इम्प्लिमेंट करूया. आणि मी माझी इथं विराम करतो आणि पियुषला इथं बोलवतो. हा प्रयोग असा आहे की आपण मेल डॉमिनेटिंग सोसायटी, पुरुष प्रधान संस्कृती आहे, वुमन इक्वॅलिटीच्या बाता करतो पण वुमन इक्वॅलिटी येत नाही. अगेन आम्ही मुलांना प्रश्न टाकले, आमच्याकडे 8वीच्या मुलांना आमच्याकडे करिक्युलमचाच भाग आहे की 10 दिवस आम्ही एक चॅलेंज देतो त्याच्यात त्यांनी सोल्युशन काढायचं. आत्तापर्यंत 5 ते 6 चॅलेंज मुलांनी जागतिक लेवलवर शोधले गेलेले आहेत. पण त्याच्यातला हा एक महत्वाचा जो बदल आम्ही केला तो असा की मुलांना वुमन इक्वॅलिटीवर प्रश्न विचारले, खूप सोल्युशन आले. त्यातलं एक सोल्युशन जे होतं जे आम्ही इम्प्लिमेंट केलं ते म्हणजे जेव्हा आपण आपलं नाव लिहितो तेव्हा आपण आपल्या नावामध्ये आपलं नाव लिहितो, वडिलांचं नाव लिहितो आणि आडनाव लिहितो. वी नेव्हर मेन्शन अवर मदर नेम. ओके, अँड वी आर टॉकिंग अ इक्वॅलिटी. सो पहिला बदल आपल्या नावामध्ये आज करा, तो म्हणजे आपल्या नावामध्ये तुमचं नाव, मग आईचं नाव लावा, मग वडिलांचं नाव लावा आणि मग आडनाव लावा. हा एक छोटा बदल आपल्या जगण्या उठण्या बसण्यात करा आणि स्वतःला इनोव्हेशन फील्डमध्ये येण्या तुम्ही जे आलेलात त्याच्या आम्ही खूप शुभेच्छा देतो. आणि मी तर थांबतो. थँक्यू सो मच. Thank you so much, sir. You gave us very good guidelines which teaches us how to be innovative and how to think innovative. Piyush sir, abhi hamare beech mein nahi hai.